आणि बातमी आहे आता क्रिकेट विश्वातून, कारण वन डे विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यामध्ये विजयी सलामी द्यायची तर भारतीय संघासमोर 200 धावांचं माफक आव्हान आहे, आणि त्यामुळे या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांनी खरोखरच कमाल केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला सर्व बाद 199 धावांमध्ये रोखून धरलं. भारताकडून रवींद्र जाडेजानं 3 तर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी 2 फलंदाजांना माघारी धाडलंय. रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्या या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट काढली, त्यामुळे भारतीय आक्रमणासमोर ऑस्ट्रेलियानं सपशेल लोटांगण घातल्याचं चित्र आहे. आणि याच संदर्भामध्ये आपले प्रतिनिधी विजय साळवी आपल्याला फोनलाईनवरून अधिक माहिती देत आहेत. विजयजी, खरं तर अतिशय महत्वाचा असा हा सामना, मात्र वन डे विश्वचषकातच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात विजयी सलामी द्यायची तर भारतीय संघासमोर असलेलं 200 धावांचं आव्हान जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. दुसरीकडे बोलर्सची कामगिरी देखील महत्वाची ठरली. काय वाटतंय हा सामना पाहिल्यावर? भारतीय गोलंदाजांनी खरोखरच अपेक्षेपेक्षा कामगिरी आपली उंचावली असं चित्र आहे. आणि खऱ्या अर्थानं भारताची जी मदार होती ती या सामन्यात फिरकी गोलंदाजांवर होती. मग ती कुलदीप यादव असेल, अश्विन असेल किंवा रवींद्र जडेजा असेल, ज्यानं सर्वाधिक 3 विकेट्स काढले आणि त्या तिन्ही गोलंदाजांनी आपली कामगिरी अतिशय चोख बजावली. चेन्नईची विकेट ही पारंपरिक फिरकी गोलंदाजांची विकेट मानली जाते आणि अशा विकेटवर जेव्हा संधी मिळाली तेव्हा ऑस्ट्रेलियाला 199 धावात रोखून भारतीय गोलंदाजांनी खरोखर कमाल केली. आता परीक्षा जरी पेपर सोपा दिसत असला तरी परीक्षा ही भारतीय फलंदाजांसाठी कठीण आहे, कारण ऑस्ट्रेलिया अतिशय पिचून खेळणारा संघ आहे आणि म्हणून 199 धावांचं लक्ष 50 षटकात दिसायला सोपं आहे, पण ते गाठेपर्यंत भारतीय फलंदाजांना नेटानं खेळ करावा लागणार आहे. विशाल, निश्चितच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.